अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर ते बुलढाणा या रस्त्याचे काम पूर्णत्वास आले असून या रस्त्यावर कुठेही गतिरोधक नसताना मात्र जामनेरजवळ एका नामांकित शाळेजवळ मोठमोठे 6 गतिरोधक टाकून वाहनधारकांचा जीव धोक्यात टाकण्याचे काम रस्ता प्रशासनाने केले आहे। या ठिकाणी जी शाळा आहे त्या शाळेतील कुठलाही मुलगा पायी बाहेर निघत नाही। खऱ्या अर्थाने गतिरोधकाची गरज शाळेच्या रस्त्यावर होती। शाळेच्या रस्त्यावर कुठलाही गतिरोधक नसल्याने शाळेतून निघणाऱ्या गाड्या सुसाट वेगाने मुख्य रस्त्यावर येतात, परंतु रस्ता प्रशासनाने चक्क बुलढाणा जामनेर या मोठ्या प्रमाणावर वर्दळ असणाऱ्या रस्त्यावर गतिरोधक लावून दुचाकी वाहनधारकांचा जीव धोक्यात टाकलाय। याबाबत रस्ता बांधकाम प्रशासनाने शाळा मालकास भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आम्हाला कुठलाही गतिरोधक टाकण्याची परवानगी नाही, आम्ही तो गतिरोधक टाकलेला नाही, मग या रस्त्यावर गतिरोधक आला कुठून? असा प्रश्न आता या परिसरातील नागरिकांना पडला आहे। तसेच गतिरोधक टाकल्यानंतर दोघे बाजूने फलक लावणे बंधनकारक असते, मात्र गतिरोधकच बेकायदेशीर असल्याने या ठिकाणी बोर्ड देखील लावता येत नाही। या ठिकाणी अपघात झाल्यास या अपघातात जबाबदार कोण याकडे बांधकाम विभागाने देखील लक्ष घालून वाहनधारकांना अपघातापासून वाचवणे आता गरजेचे झाले आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।